भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे गांधीचे स्वरूप आता नागपूर शहरात संपूर्ण आलेले आहे, कारण थोड्याच वेळात इथं नाट्यदिंडीला सुरुवात होणार आहे. पण या क्षणी नागपूरमधल्या या चिटणीस सभागृहाच्या बाहेर इथून खरं तर या नाट्यदिंडीला खळकारने सुरुवात होणार आहे. आणि आपण जर का माझ्या मागे पाहू शकत असाल तर ही विदर्भातली परंपरागत असं मारबत हा जो प्रकार आहे, पिवळी मारबत आणि बडग्या मुले जरा सज्ज आहेत, विडापिडा आणि रोगराई घेऊन सोबत घेऊन जाते ती म्हणजे मारबत. आणि त्याच्यासोबत हा बडग्या आहे जो देशद्रोही ज्या प्रवृत्ती आहेत समाजात पारंपरिक विचार आहे. आणि त्यासोबतच अनेक जे प्रकार आहेत कलाप्रकार ते या वेळेच्या नाट्यदिंडीचं वैशिष्ट्य असतील, मग यामध्ये दैनारे नृत्य असेल किंवा पारंपरिक आदिवासी नृत्य असेल किंवा अगदी लेझिम आणि परंपरागत बाकीचे जे कलाप्रकार आहेत त्यांना देखील एक विशेष स्थान या नाट्य संमेलनाच्या नाट्यदिंडीत देण्यात आलेलं आहे. यावर्षीचे जे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत प्रेमानंद गजवे त्यांचा सहभाग हे या नाट्यदिंडीचं प्रमुख वैशिष्ट्य असेल. त्याशिवाय मुंबई पुण्याकडून खास अनेक सेलिब्रिटी जे आहेत ते देखील या नाट्यदिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी नागपूर मुक्कामी आलेले आहेत. याशिवाय स्थानिक जे काही कलावंत आहेत ते देखील पारंपरिक वेशभूषेमध्ये पूर्णपणे सजून भरपूर भटून आता या नाट्यदिंडीमध्ये सहभागी व्हायला सज्ज झालेले आहेत. थोड्याच वेळात या नाट्यदिंडीला सुरुवात होईल आणि विदर्भात होणाऱ्या या नाट्य संमेलनाचं ते एक आगळं वेगळं वैशिष्ट्य ठरेल हे काही वेगळं सांगायला नको. व्हिडिओ जर्नलिस्ट सारंगसह विराज मुळे ई टी व्ही भारत नागपूर.